ड्रग्स पार्टी प्रकरणी अटकेत असलेला आर्यन खानला जामीन मिळणार की नाही हे आता आज स्पष्ट होणार आहे. आर्यन खानच्या जामीन अर्जावर आज सेशन कोर्ट आपला फैसला सुनावणार आहे. गेल्या सुनावणीमध्ये कोर्टाने दोन्ही पक्षाची बाजू ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवलेला होता आणि त्यामुळे आर्यन खानचा जेलमधला मुक्काम वाढला. गेल्या 17 दिवसांपासून आर्यन खान हा जेलमध्ये आणि त्यामध्ये 12 दिवस त्याला मुंबईतल्या आर्थर रोड जेलमध्ये राहावं लागले. आज आर्यन खानच्या जामीन अर्जावर कोर्ट आता काय निर्णय देत आहे याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर आज कोर्टामध्ये काय होऊ शकतं एकदा पाहूया आपण या शक्य अशक्यता. जामीन मंजूर झाला तर कागदोपत्री कारवाईनंतर आर्यनची सुटका होऊ शकते. अर्ज नामंजूर झाला तर जेलमधला मुक्काम आर्यनचा वाढेल. जामीन नाकारला तर आर्यनचे वकील हायकोर्टामध्ये पुढे जाऊ शकतात. दोन्ही बाजू ऐकून हायकोर्ट निर्णय देऊ शकतो. हायकोर्टानं जामीन दिलास कागदोपत्री कारवाईनंतर सुटका होऊ शकेल. भारत लवकरच 100 कोटी लसीकरणाचा आकडा पार करून इतिहास रचणार असल्याचं केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार म्हणाल्यात. यासाठी देशात युद्धपातळीवर लसीकरण सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय. परवानगी मिळताच लहान मुलांचं सुद्धा लसीकरण लवकरच केलं जाणार आहे. सेवा करताना मृत्यू झालेल्या कोरोना वॉरियर्सच्या कुटुंबियांना 50 लाखांचा विमा संरक्षण देण्याची घोषणा सरकारनं केलेली होती आणि प्रत्यक्ष ती मदत मृतांच्या कुटुंबियांना मिळालेली नाहीये. 108 या अँब्युलन्सेस सेवेचे चालक हे पुणे जिल्ह्यातले गणेश लोहकरे यांचा 19 मेला कोरोनामुळे मृत्यू झाला. 5 महिने उलटलेत तरी त्यांच्या कुटुंबियांना अजूनही मदत मिळालेली नाहीये. लोकल प्रवाशांच्या संख्येमध्ये आता हळूहळू वाढ होताना दिसते. मध्य आणि पश्चिम रेल्वेवर आतापर्यंत 22,25,611 मासिक रेल्वे पासची विक्री झालेली आहे. पश्चिम रेल्वेवर दररोज 27 लाख तर मध्य रेल्वेवर 30 ते 34 लाख असे एकूण 57 ते 59 लाख प्रवासी दररोज प्रवास करतात. मात्र अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त कोणालाही तिकीट दिलं जात नसल्यानं प्रवाशांमध्ये नाराजी आहे. औरंगाबाद शहर पोलीस भरतीसाठी आज परीक्षा आहे. मात्र अनेक परीक्षार्थ्यांना हॉल तिकीट मिळालेले नाहीये आणि विशेषतः ज्या विद्यार्थ्यांनी SEBC प्रवर्गामधून अर्ज भरलेले होते त्यांना हे आरक्षण रद्द झाल्यानंतर AWS मधून अर्ज करायला लावलेले होते त्यांनाही हॉल तिकीट मिळालेलं नाहीये आणि त्यामुळे विद्यार्थी आता चिंतेत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी असाच घोळ आहे. CBSE बोर्डाच्या पुस्तकामध्ये सतेज पाटील यांचा फोटो छापण्यात आलाय आणि त्याला ग्रामसेवक असा उल्लेख करण्यात आलाय. CBSE बोर्डाच्या 3रीच्या पुस्तकामध्ये हा फोटो छापण्यात आलाय. सोशल स्टडीज या पुस्तकामध्ये ग्रामपंचायतीचं महत्व सांगताना ग्रामसेवक अशा अर्थानं गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांचा हा फोटो दाखवण्यात आलाय आणि यामधून CBSEनं अकलेचे तारे तोडलेत. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे